दोडामार्ग तालुक्यातील तेरवणमेढे येथे गेल्या 4 महिन्यापूर्वी मोबाईल टॉवर उभारण्यात आला. मात्र हा टॉवर कार्यान्वित न केल्याने सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी मंगळवार दिनांक 30 ऑक्टोबरपासून चक्क मोबाईल टॉवरवर बसून एक अनोखे उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत हा टॉवर कार्यान्वित केला जात नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. श्रीयुत लोबो यांच्या उपोषणास या भागात असंख्य नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. तेरवणमेढे पंचक्रोशीतील लोकांच्या सोयीकरता या भागात मोबाईल टॉवर उभारण्यात यावा अशी या भागातील नागरिकांची मागणी होती. या मागणीला सामाजिक व राजकीय मंडळींनी दुजोरा देत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तेरवणमेढे येथे गेल्या 4 महिन्यांपूर्वी मोबाईल टॉवर उभारण्यात आला. काम पूर्ण होऊन देखील हा टॉवर कार्यान्वित करण्यात आला नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी 15 दिवसांपूर्वी हा टॉवर कार्यान्वित न केल्यास थेट टॉवरवर बसून उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र याकडे BSNLच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे लोबो यांनी मंगळवार दिनांक 30 ऑक्टोबरपासून चक्क मोबाईल टॉवरवर बसून उपोषण सुरू केले. जवळजवळ 200+ फूट उंचीचा हा टॉवर आहे. लोबो हे जवळजवळ 150 फूट उंचीवर चढून उपोषणास बसले आहेत. श्रीयुत लोबो यांच्या उपोषणास तेरवणमेढे भागातील कार्यकर्ते भरत गवस, मदन राणे, स्वप्नील देसाई, राजू कांबळे, सुनील कांबळे, आपा सावंत, प्रशांत गवस, आनंद शेटकर, शंकर कांबळे, गोपाळ कांबळे, दीपक सिंग, मुकेश कुमार, नाना पाटील, सुदन गवस, संदीप लोंढे, शरद शेटवेंसह आदींनी पाठिंबा दिला.